दक्षिण इज टॉप 10 हेडलाइन्स। या हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि सहप्रायोजक आहेत माऊली ज्वेलर्स जुने नाशिक। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात संत नामदेव एज्युकेशन ट्रस्ट येथे प्राथमिक उपशिक्षकाची आत्महत्या। चार शिक्षकांच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या। मद्य व्यवसायामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर महसूल उत्पन्नात भर पडत असल्याने राज्यात मद्य विक्रीला बरकत। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात नगर परिषदेकडून अतिक्रमणावर हातोडा। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने शहर पोलीस कार्यालयात एका कार्यक्रमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचा चोरीला गेलेला मुद्देमाल केला परत। फटाके विक्री धारकांकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांना निवेदन। अतिक्रमित फटाके स्टॉल बाबत देण्यात आले निवेदन। सलग तिसऱ्या दिवशी ढोल बजाव मोहिमेला यश। सुमारे 91 लाखांची कर वसुली। 3 दिवसात 1.5 कोटींची वसुली। काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिका अर्जुन खडगे 7,897 मतांनी विजयी। नाशिक मध्ये पावसाची संततधार सुरू। जनजीवन विस्कळीत। दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ। आणि वॉटर ग्रेसने 450 कर्मचाऱ्यांचे ब्लॉक आयडी पुन्हा सुरू करण्याचे ठेकेदारांचे आश्वासन। राजीव गांधी भवन समोर झालेल्या आंदोलनानंतर सकारात्मक चर्चा।